नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप खरजुले आणि तुम्ही पाहताय एस के ॲडवाईजमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापसामध्ये पातळगळ का होते याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर कापसामध्ये पातळगळ होण्याचं पहिलं कारण आहे मित्रांनो, आपला कापूस जाडतो. कारण की बहुतांश शेतकरी हे 3x1 आणि 3.5x1 या अंतरामध्ये कापूस लागवड करतात आणि या अंतरामध्ये जागा कमी असल्यामुळे कापूस हा लवकर दाटतो आणि आपल्या कापसामध्ये पातळगळ होण्याचे प्रमाण वाढते. मित्रांनो, हे झालं पहिलं. आणि आता दुसरं कारण जर बघितलं तर 10 ते 15 दिवसापासून सध्या सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस आहे. तर अशा वेळेस सूर्यप्रकाश हा झाडांना मिळत नाही आणि सतत पाऊस असल्यामुळे जे मुळे असतात त्यांना अन्नद्रव्य शोषण करता येत नाही मित्रांनो, कारण की शेतामध्ये वापसा नसते आणि पाणी साचलेलं असतं. मित्रांनो, अशा वेळेस मुळा देखील अन्नद्रव्य शोषण करू शकत नाही आणि अशा वेळेस देखील आपल्या शेतामध्ये पातळगळ होऊ शकते. आणि तिसरं कारण जर बघितलं तर मित्रांनो, आपल्या शेतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर अशा वेळेस देखील पातळगळ होत असते. तर मित्रांनो, पातळगळवर उपाय बघूत आपण. तर मित्रांनो, आपली कपाशी दाटली असेल तर आपण आपल्या कपाशीमध्ये काही झाडं असतात मित्रांनो, जे की नुसते वाढलेलेच असते, त्यांना पाते नाही येत, कैऱ्या येत नाही मित्रांनो. ते फक्त आपल्या बाजूच्या झाडाला दाटी करते आणि त्याला हवा आणि सूर्यप्रकाश हे मिळत नाही मित्रांनो. तर असं झाड बघितलं तर हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला तसं झाड दाखवतो एक उपटून. तर हे झाड बघितलं मित्रांनो तुम्ही, तर याला कुठल्याही प्रकारचं पातं नाही आणि कैरी बी नाही मित्रांनो. तर असे झाड आपण उपटले तरी ते या दोन्ही झाडाला जागा मिळते मित्रांनो आणि हवा आणि सूर्यप्रकाश हा खेळता राहून सनी काही प्रमाणात पातळगळ थांबवू शकतो आपण. आणि दुसरं जर कारण बघितलं तर पातळगळ थांबवण्यासाठी आपण जे आपल्या शेतामध्ये नारळाचे झाडं असते मित्रांनो, जे की या 1-2 वर्षापासून सर्वच कंपन्यांनी ती भेसळ डायरेक्ट बॅगमध्ये करून दिलेली आहे मित्रांनो, तर तसे झाडं आपल्याला उपटून काढायचे आहे मित्रांनो, जेणे की त्या झाडांना देखील पाते आणि कैऱ्या नसतात मित्रांनो. तर असे झाड देखील आपण उपटून काढायचे आहे मित्रांनो आणि आपल्या शेतामध्ये थोडी जागा निर्माण करायची आहे, जेणेकरून सनी हवा ही खेळती राहील आणि सूर्यप्रकाश देखील झाडाला बुडापर्यंत मिळेल मित्रांनो. आणि तिसरं जर बघितलं आपण तर तिसरं एक करू शकतो मित्रांनो आपण, की झाडाचे शेंड्याचे जे 4 ते 5 पानं असतात ते सोडून सनी आतले मेन खोडाचे पानं आपण काढू शकतो मित्रांनो, असे काढून टाकायचे मित्रांनो 10 ते 12 पानं. असे पानं काढल्याच्यानंतर आपल्या तिथली दाटी थोडी कमी होते मित्रांनो आणि हे पानं काहीच कामाचे नसते मित्रांनो, जे की अन्नद्रव्य शोषण करण्यासाठी फक्त कोवळे पानंच अन्नद्रव्य शोषण करत असतात मित्रांनो. तर खालचे पानं जर काढले मोठाले तर बुडापर्यंत सूर्यप्रकाश जाईल आणि हवा खेळती असल्यामुळे आपले बोंड देखील सडणार नाही मित्रांनो. आणखीन एक उपाय बघितला तर ज्यांचा कापूस 4x1 आणि 5x1 या फट्ट्यामध्ये असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पातळगळ होत असेल तर प्लॅनोफिक्स 5 ml आणि बोरॉन 20%वाले ते 30 ग्रॅम 15 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे मित्रांनो. आणि त्याचं या दोन घटकांची फवारणी जर केली तर आपल्या शेतामध्ये नक्कीच पातळगळ ही थांबू शकते मित्रांनो. प्राईस बघितली प्लॅनोफिक्सची तर 100 ml पॅकवर जी प्राईस असते 120-130 रुपये असते मित्रांनो, परंतु आपल्याला 90 ते 130 दरम्यान भेटून जाईल मित्रांनो. आणि बोरॉनचा 1 किलोचं पॅक जर बघितलं तर 300 ते 350 पर्यंत भेटून जाईल मित्रांनो आपल्याला. तर
आपल्याला या औषधामध्ये कुठल्याही कीटकनाशकाचा किंवा दुसरे कोणतेही औषध घ्यायचे नाही मित्रांनो. या दोन घटकांची स्पेशल फवारणी घ्यायची आहे मित्रांनो. आता एक मी तुम्हाला नारळाचं झाड दाखवतो मित्रांनो, जे की तुम्ही बघू शकता खूप वाढलेलं आहे नुसतं, ज्याला की पाते नाही आणि बोंडही नाही मित्रांनो, ते सर्वात मोठं होत असतं मित्रांनो. आणि हे बघा आता हे झाड उपटल्यानंतर इथं जागा खूप निर्माण झालेली आहे मित्रांनो, आणि आपल्या झाडांना सूर्यप्रकाश मिळेल आणि हवा खेळती राहील मित्रांनो. जर हे उपाय केले आपण तर आपल्या प्लॉटमध्ये नक्कीच पातेगळ होणार नाही मित्रांनो. आणि आजच्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या मित्रांना शेअर देखील करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. साईडचा जो घंटा आहे त्याला पण वाजवा, जेणेकरून समोरचे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपला पहिला जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे सोयाबीनच्या बियाण्याची निवड कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो, त्यावरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.